नमस्कार, मी पद्मावती धनंजय कोरेकर, आज प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, ज्यांना अण्णा म्हणतात, त्या अण्णांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्याचा प्रयत्न करत आहे. 22 सप्टेंबर 1887 रोजी कर्मवीर अण्णांचा जन्म झालेला होता. त्यांची जी संस्था आहे, रयत शिक्षण संस्था, त्या संस्थेची एक शाखा अहमदनगर येथील कापड बाजारात कर्मवीर लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या शाळा ही शाळा आहे. या शाळेची मी माझी विद्यार्थिनी आहे. या शाळेमध्ये 9वी ते 11वी पर्यंत मी शिक्षण घेतलंय. 11वीचा वर्ग हा आमचा पहिलाच वर्ग त्या शाळेतला होता. 50 वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. 50 वर्षापूर्वी पूर्वाश्रमीची सुमन दशरथराव कळंबकर शाळेमधलं माझं नाव. या शाळेशी माझे नाळ जुळल्यामुळे शाळेमध्ये आम्हाला जेव्हा जेव्हा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आणि कर्मवीर अण्णा यांच्या चरित्राबद्दलच्या फिल्म दाखवल्या जायच्या, त्या चरित्राचा परिणाम आम्हा मुलींच्या मनावर होत असे. ती मुलींची शाळा होती. 4 वर्ष आम्ही अतिशय आनंदानं, प्रेमानं, उत्साहानं, जिद्दीनं अभ्यास करून त्या शाळेत होते. शाळेमध्ये वरच्या ग्रेडला सतत प्रयत्नानं पहिला दुसरा नंबर मिळवण्याचा माझा प्रयत्न असायचा. आणि ते करत असताना मला 11वीला तिथे आदर्श विद्यार्थिनी म्हणून पारितोषिकही मिळालं. ते मिळाल्यानंतर मला खूप आनंद झाला की केवळ आपण 11वीच पास झालो नाही, तर आदर्श हा शिकाही आपल्याला त्या शाळेकडून मिळालेला आहे. या शाळेच नवे संस्थेच ब्रीद वाक्य स्वावलंबन हेच आमचं ब्रीद, अशा प्रकारचं त्यांचं घोषवाक्य आहे. आणि आमच्या प्रगती पुस्तकावर मोठं वडाचं झाड आणि त्याच्या खाली हे ब्रीद वाक्य लिहिलेलं असायचं. ते चित्र पाहिलं की मनात नेहमी विचारायचा, एवढं मोठं प्रचंड मोठं वडाचं झाड आणि त्याला लागलेल्या असंख्य पारंब्या या काय सूचित करतात आपल्याला. हो, जेव्हा मी पुढील शिक्षण कॉलेजचं पूर्ण केलं आणि पुढचा 30 वर्षाचा कालावधी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, जिचे संस्थापक बारा घोलप साहेब होते, त्या संस्थेमध्ये मी 30 वर्ष नोकरी केली. सेवा करण्याची संधी मिळाली, शिक्षणाची संधी मिळाली, हे माझ्या दृष्टीने मला खूप मोठं कौतुक होतं. कारण ते माझ्या बाबतीत अप्रूप घडलेलं होतं. मी ग्रामीण भागातून आलेले होते. शिक्षण होईल की नाही याची खात्रीही नव्हती. परंतु अहमदनगरचे माजी आमदार दादाभाऊ कळंबकर हे माझे थोरले बंधू, त्यांनीच मला या शाळेमध्ये प्रवेश मिळवून दिला. आणि प्रवेश मिळवून दिल्यानंतर त्यांनी सांगितलं, ही सर्वसामान्यांची शाळा आहे, सर्वसामान्य वर्गातल्या मुली इथे येतात, चांगला अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा. ते वाक्य आजही माझ्या मनात आहे. त्या वाक्यानुसार मी चांगला अभ्यास करून माझ्या त्यावेळच्या शिक्षणामध्ये आदर्श विद्यार्थिनी म्हणून तो प्रयत्न मी कायम ठेवला. आदर्श, जीवनातले आदर्श कोणतेही असू द्या, ते आपण जपायचेच हे मनोमन ठरवलं. परंतु खरी प्रेरणा कोणामुळे मला मिळाली, तर या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील हे ठरलेले आहेत. हे आमचं प्रेरणास्थान होतं. त्यांना त्यांच्या कार्यामध्ये त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांनी खूप मोलाची मदत केलेली आहे. शाळेमध्ये जेव्हा आम्हाला फिल्म दाखवायचे तेव्हा तो प्रसंग नेहमी दाखवला जायचा. कोणता तो प्रसंग? तर संक्रांतीच्या दिवशी त्यांनी जे वसतिगृह काढलेलं होतं सर्व जाती धर्माच्या मुलांसाठी, त्या वसतिगृहामध्ये त्या दिवशी धान्याचा टिपूसही नव्हता, कोणही नव्हता. अण्णा बाहेरगावी गेलेले होते आणि या लक्ष्मीबाईंनी या सर्व मुलांसाठी आपल्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून त्या मुलांना धान्य आणून त्याचं भोजन दिलं. पंगत पडली, मुलं जेवायला बसली, मुलांच्या डोळ्यातून पाणी गळगळायला लागलं. लक्ष्मीबाईंना आनंद होत होता पण की माझी मुलं जेवली, पोटभर जेवली, त्यातच त्यांचं पोट भरलं. ते म्हणायचे माझं पोट भरलं का, तर माझी ही मुलं अण्णांच्या गैरहजेरी आज उपाशी राहिली नाही. केवढा मोठा त्याग आहे.
स्वतःच मंगळसूत्र ठेवणे की जे स्त्रीला अतिशय पवित्र असतं जीवनामध्ये, ते अण्णांच्या पुढे शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा आदर्श होता. त्यांनी दीन दलितांच्या मुलांसाठी, सर्व जातीच्या सर्व धर्मांच्या मुलांसाठी शाळा काढल्या होत्या आणि तीच प्रेरणा ह्यांनाही मिळाली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं 6वीपर्यंत शिक्षण झालं आणि पुढील शिक्षणासाठी ते राजर्षी शाहू महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर ज्या बोर्डिंगमध्ये त्यांना राहण्याचा प्रसंग आला, ती बोर्डिंग जैन धर्मियांची होती. तिथे थोडस जाती धर्माबद्दल खालीवर खालीवर पाहिलं जायचं. अण्णांना हे अजिबात पसंत पडलं नाही, त्यांनी त्याचा त्याग केला आणि त्यानंतर ठरवलं की आपण ही काहीतरी समाज कार्य करायचं, शैक्षणिक क्षेत्रामधलंच कार्य करायचं. ते शिकवण्या घेऊ लागल्या. शिकवण्या घेताना त्यांना एक अनुभव आला की सर्वसामान्य मुलं यांना पैशाची अडचण आहे, शिक्षण घेता येत नाही ही मुख्य अडचण आहे, आणि म्हणून काही मुलांच्या फुकट शिकवण्या घेतल्या. आलेल्या पैशातून त्या शाळांसाठी ते मदत करू लागले, त्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत करू लागले. त्यांनी ठरवलं की आपण वसतिगृह काढायचं. एक छोटस वसतिगृह काढलं, सर्व जाती धर्मांसाठी ते वसतिगृह. मुलं त्याच्यात राहू लागली आणि शाळा कुठे आहेत पण मुलं तयार झाली, मुलं शिकायला आहेत, पण त्यांना बसायला वर्ग नाही, खोल्या नाही. त्यांनी जिथे मंदिर मिळेल, धर्मशाळा मिळेल, चावडी मिळेल किंवा झाडाखाली अशा ती शाळा भरवायला लागली. एवढा मोठा उच्च ध्येयवाद होता, दूरदृष्टी होती आणि गोर गरिबांच्या मुलांबद्दलची कळकळती अण्णांमध्ये या कार्यातून असलेली आपल्याला दिसून येते. त्यांनी काय केलं, लोकांकडे थोड्याशा देणग्या मागितल्या, पण कुणाकडनं मागितल्या, सामान्य लोकांकडून. एक देणगीदार त्यांना असा भेटला की मी तुम्हाला 1,00,000 रुपये देतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जे संस्थेला दिलेलं आहे कोल्हापूरमध्ये ते नाव काढा आणि मी सांगेल ते नाव टाका, तुम्हाला 1,00,000ची देणगी देतो. ते म्हणले मला ते चालणार नाही. का? तर मला 1,00,000 रुपयेच हवे असतील मदतीसाठी या कार्यासाठी, तर मी 1,00,000 लोकांकडून ते गोळा करेन. 1,00,001 माणूस माझ्याकडे येण्यापेक्षा 1,00,000 लोक माझ्या ह्या कार्यात सहभागी झाली तर मला केवढा काम मदत होईल, या कार्यामध्ये मदत होईल. आणि मग अशा प्रकारे लोकांनी हळूहळू त्यांना देणग्या द्यायला सर. ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी त्यांना श्रीगोंदे इथले वाडे आणि जमिनी दिलेले आहेत. जामगाव येथील वाडा आणि जमीनही त्यांना मिळालेले आहे. अनेक ठिकाणाहून त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला आणि अण्णांचं कार्य जोरात सुरू झालं. हे कार्य करत असताना या संस्थेचे अध्यक्ष माननीय पूर्वाश्रमीचे यशवंतराव चव्हाण हे त्याचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ते कार्य त्या कार्यात हातभार लावला. अण्णांचं कार्य फार जोमान झालं. महाराष्ट्रातली एक नामांकित संस्था नव्हे, भारतामधली प्रचंड प्रसिद्धीस आलेली रयत शिक्षण संस्था. रयत म्हणजे सामान्य जनता आणि या सामान्य जनतेसाठी ते कार्य सुरू होतं. अनेक शाळा काढल्या, महाविद्यालय काढली, तंत्रविद्यालय काढली, अध्यापक विद्यालय काढलेली, आज सर्व प्रकारच्या शिक्षणातल्या शाखा या रयत शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत आहेत. केवढा मोठा पसारा यात. हे कार्य करत असताना एकदा भर सभेमध्ये अण्णांकडून सहज सरकार बद्दल काहीतरी थोडस बोललं गेलं की मदत येत नाही, काय त्यांना मिळणार अनुदान त्या काळात बंद झालं आणि त्यावेळचे मुख्यमंत्री होते बाळासाहेब खेर. संत गाडगे बाबांकडे ते गेले कारण संत गाडगे बाबा हे त्यांचं प्रेरणास्थान होत आणि ते म्हटले की पहा मी हे असं असं कार्य करतोय, माझ्यासाठी नव्हे तर सर्व या गोर गरिबांच्या मुलासाठी. आता अनुदान बंद झालं तर खूप मोठ्या अडचणी येतील. गाडगे बाबा त्यांना घेऊन मुंबईला मुख्यमंत्र्यांकडे गेले. जेव्हा समजलं की अण्णा आलेले आहेत, स्वतः मुख्यमंत्री उठून त्यांच्या स्वागताला गेले, या अण्णा या या म्हटले, ते म्हणले आम्हाला बसायला वेळ नाही. गाडगे बाबांनी सांगितलं काले बाबा या सामान्य माणसांसाठी काम करणारा हा माणूस आणि ह्याच्या देणग्या तुम्ही का बंद केल्या, अनुदान का बंद केलं. बस याच्यावर लगेच त्यांची अनुदान पुन्हा सुरू झाली, शाळा जोमाना परत सुरू झाल्या आणि अण्णांचं कार्य वेगानं सुरू झालं. अण्णांनी मुलांच्या मध्ये व्यायामाची आवड निर्माण केलेली,
कुस्तीगिरांबद्दल त्यांना खूप प्रेम असायचं, तेही त्यांनी तिथे सुरू केलेलं होतं. अण्णांनी हे कार्य करण्यापूर्वी सुरुवातीला जो अनुभव घेतला सर्वसामान्य लोकांच्या मध्ये जाऊन, तो किर्लोस्कर कंपनी आणि कूपर कंपनी या दोन कंपन्यांना सेल्समन म्हणून काम केलं. आणि ग्रामीण भागात खेडेगावात जाताना त्यांना अनुभव आला की गोर गरिबाची मुलं काय कामं करतात, कशी भटकतात, शिक्षणाविना कशी संकुचित बुद्धी जी राहिलेली आहे हे त्यांनी पाहिलं. आणि मग पुढील कार्याला त्याच कार्यातून त्यांच्या प्रेरणा मिळत गेलेल्या त्या. या संस्थेबद्दल मला खूप आनंद वाटतो. आशादायी असं, प्रेरणादायी असं कर्तृत्व जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याची कुवत या रेअर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून दिलेली. आज लाखो विद्यार्थी या संस्थेतून तयार झाले आहेत, होत आहेत. या संस्थेचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत माननीय शरद चंद्र पवार साहेब आहेत. आणि याच संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय वळसे पाटील आणि अहमदनगरचे माझे थोरले बंधू दादाभाऊ कळमकर हे सुद्धा त्या कार्यकारिणीत आहेत. खूप आनंद वाटला मला त्यांना. ज्या संस्थेच्या एका शाखेमध्ये मला प्रवेश देण्यासाठी गेलेले माझे बंधू त्या संस्थेची पायरी चढले आणि आज या संस्थेच्या संस्थापक असलेल्या कार्यालयात सातारा येथे ते जाहीर करतात तेव्हा मला खूप आनंद होतो की अशा किती संस्था आहेत. बारा घोलपाणी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही संस्था स्थापन करून अनेकांना जसं हे शिक्षणाचं पवित्र काम मिळवून दिलेलं आहे, अनेक शिक्षक तिथे कार्यरत झालेले आहेत, हजारो मुलं तिथे शिकत आहेत, त्याचप्रमाणे या संस्थेमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रचंड प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेणे. संस्थेचा इतिहासच प्रेरणादायी आहे, ध्येयदृष्टी उंचावणारा आहे. आणि त्यामुळे या संस्थेमध्ये जेव्हा माझे बंधू तिथे जातात तेव्हा माझा पूर अभिमानाने भरून येतो. या संस्थेनं आम्हाला खूप काही दिलंय. विशेष करून मी जर माझा वैयक्तिक विचार केला तर मी पूर्वाश्रमीचे सुमन दशरथराव कळमकर, 11वी पर्यंत तिथल्या रजिस्टरला माझं हेच नाव होत. आदर्श विद्यार्थिनी म्हणून जेव्हा मला ते पारितोषिक मिळालं, महात्मा गांधींचं पुस्तक मला मिळालेलं होतं बक्षीस म्हणून, मी ते जपून माझ्याकडे ठेवलेलं होतं. आणि त्याच्यातले काही विचार जे माझ्या मनावर बिंबले गेले त्याचाच परिणाम की काय म्हणून मला खूप सारी बक्षीस आदर्श शिक्षिका म्हणून या पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये मिळालेली आहे. इतकंच नव्हे तर जर शिक्षण घेतलं नसतं तर हातात खुरपं आलं असतं. परंतु या लक्ष्मीबाई कर्मवीर भाऊराव पाटील कन्या शाळेनं शाळेत जाऊन मी लेखणी हातात घेतली आणि त्या लेखणीचा परिणाम असा झाला की मी कवयित्री म्हणून मायबोलीचा साज नावाचा एक काव्यसंग्रह प्रसिद्ध केलेला आहे, 4-5 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि माझ्या आईचं कौशल्या दशरथराव कळमकर यांचं आत्मवृत्त मी अमृतपान या नावानं लिहिलेलं आहे. ते अमृतपान पुस्तक कोथरूड येथे भरणाऱ्या कला साहित्य कला यात्री या साहित्य संमेलनामध्ये खासदार सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते, त्याचप्रमाणे प्रेमानंद गजवी आणि भानसी देपरेटो आणि शरदराव बराटे यांच्या उपस्थितीत ते पार पडलं. त्यावेळेला मला जो आनंद झाला तो आनंद परमानंद नव्हे मी ब्रह्मानंद समजते. कारण शिक्षणाने माणूस नुसता शहाणा होत नाही, सुजाण होतो, सुसंस्कृत होतो, याची प्रतिती मला या संस्थेकडून मिळालेली आहे. आणि अशा या संस्थेच्या संस्थापक कर्मवीर अण्णांना मी त्यांच्या 22 सप्टेंबर या जयंतीच्या निमित्तानं अभिवादन करते. जय महाराष्ट्र.